मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका कोतवाल आणि इतरही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे कोतवालांना चक्क को दुप्पट पगार वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय तर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तर अंगणवाडी सेविकांचे काय पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कर्मचारी हिताच्या अनेक घोषणा करण्यात आल्या अनेक कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याची घोषणा करण्यात आली यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली ताशिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली सोबतच कोतवालांच्या मानधनात देखील वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आता या घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे राज्यात कार्यरत असलेल्या कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाने मान्यता दिली आहे तर राज्यातील कोतवालांना साडेसात हजार रुपये प्रति महिना इतकं मानधन मिळत होतं आता वाढत्या महागाईचा विचार केला असता मिळणारे मानधन हे खूपच तोडके होते परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून कोतवालांचे मानधन वाढवले जावे अशी मागणी होती यासाठी कोतवालांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला दरम्यान हा पाठपुरावा आता यशस्वी बनला आहे राज्य शासनाने कोतवालांचे मानधन चक्क दुप्पट वाढवलेले आहे आता राज्यातील कोतवालांना चक्क पंधरा हजार रुपये प्रति महिना इतकं मानधन मिळणार आहे याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील कोतवालांना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे वास्तविक राज्यात बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवाल आहेत अशा परिस्थितीत या सर्व कोतवालांना आता प्रतिमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे निश्चितच शासनाच्या या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत देखील केले जात आहे वास्तविक राज्य शासनाने केलेल्या घोषणेनंतर सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत कोतवाल मानधनवाढीला मान्यता देण्यात आली तसेच आता वित्त विभागाची मान्यता याला मिळाली आहे यामुळे कोतवालांना आता एप्रिल महिन्यापासून मानधनवाढीचा लाभ अनुज्ञय केला जाणार आहे